थोड़ी माहिती सांगितली होती। तर मी कालच आलेलो आहे रत्नागिरी मध्ये आणि आज रामनवमी आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप शुभेच्छा। तर आता मी रत्नागिरी मधील भाटे ब्रिजला आलेलो आहे। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हा भाटे ब्रिज आहे ज्याच्यावरून मी चाललेलो आहे आणि या साइडला पूर्ण समुद्र आहे आणि या साइडला सुद्धा पूर्ण समुद्र आहे। तर तुम्हाला भाटे ब्रिज पण दाखवत आहे आणि हा ब्रिज आहे दाखवत आहे आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे। नंतर मी तुम्हाला झूम इन करून मांडवी ब्रिज है। तर मांडवी ब्रिज आणि मांडवी ब्रिज तो गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणून ओळखतो। तिथे मी तिकडे पण जाणार आहे तुम्हाला ते पण दाखवतो। तो हा व्हिडिओ तसा करूया, व्हिडिओ सबस्क्राईब करा। तर माझ्या मागचा जो रस्ता जातोय हा जातोय रत्नागिरी सिटीकडे आणि मी आता जिकडे जातोय तिकडेच बीच येतो आणि हा रस्ता जातो पावसकडे। तर आता बीचला आपण जाऊया। लास्ट ब्लॉग किती एन्जॉय केलं तुम्ही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय माझ्या ब्लॉगमध्ये जर चेंजेस हवे असतील तर त्याही मला सांगा तुम्ही। आणि ह्या भाटे बीचवर मी स्वतः एक कमीत कमी एक 1.5 वर्ष नेतो आहे, कारण का मी जेव्हा कॉलेजला होतो माझं कॉलेज इथेच आहे मागे गोपटे जवळेकर कॉलेज रत्नागिरीमधलं। तर मी त्या कॉलेजला असताना खूप वेळा येतो भाटे बीचवर। तर या 1.5 वर्षात काही येणं झालं नाही आहे। तर आज खूप दिवसांनी जातो आहे आणि तिथलं मेमरीज वगैरे पण सगळ्या एकदम ताज्या होतील अशा खूप भारी वाटतं आहे। हा भाटे ब्रिज आहे आणि तुम्ही बघू शकता हा पूर्ण समुद्र आहे आणि तो तिथे मांडवी बीच आहे आणि तो आहे तो गेटवे ऑफ रत्नागिरी आहे। तुम्हाला झूम करून दाखवतो, खरं माझी कॅमेराची झूम क्लॅरिटी एवढी चांगली नाही आहे। हे आहे ते गेटवे ऑफ रत्नागिरी आणि तिकडेच आहे तो मांडवी बीच आणि हा पूर्ण असा समुद्र आहे। आणि या ब्रिजची एक खासियत आहे की जेव्हा लोड भरलेलं जेव्हा वाहन येतं या ब्रिजवर तेव्हा हा ब्रिज आहे तो व्हायब्रेट होतो आणि असा असा ऑसिलेट होतो हा ब्रिज। जर कुठचं एक लोड भरलेला आलं परत वाहन तर मी तुम्हाला ते पण दाखवीन। तर ह्या एरियाचं नाव आहे राजीवडा। तुम्ही बघू शकता की इकडे सगळ्या मच्छीमारांच्या थोडी आहेत आणि हा पूर्ण असा समुद्र किनारा आहे। खूप मोठा समुद्र किनारा आहे। तर तुम्ही जर मित्रपरिवार येत असाल किंवा फॅमिलीसोबत येत असाल तुम्हाला फिरायला वगैरे भाटे बीच हा एक नंबर आहे। आणि भाटे बीचलाच एक झरी विनायक नावाचं एक मंदिर आहे, एक गणपतीचं मंदिर आहे। तर तिथे पण आपण जाऊन दाखवूया तुम्हाला। तर हा एक रत्नागिरीमधली खूप चांगला आणि स्वच्छ बीच आहे जिथे तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता। तर भाटे बीच हा रत्नागिरी बस स्टँडपासून 1-10 मिनिटाच्या अंतरावर आहे चालत। जर तुम्ही बाईकने किंवा स्वतःच्या गाडीने आलात तर एकदम 5-1 मिनटं लागतील तुम्हाला यायला, पण चालत आलात तर भाटे ब्रिज जो आहे तर तिथून जो काय नजारा दिसतो तो तुम्हाला एक्सपिरियन्स करता येईल। आणि आता माझ्या मागे समोरच भाटे ब्रिज आहे। तर हा रस्ता सरळ जातो पावसला, हा आहे भाटे बीच आणि इकडे राहिली रत्नागिरी। हा आहे पूर्ण भाटे बीच
आणि हे तुम्ही बघत असाल तर हे आहे सुरूचं बन, म्हणजे ही पूर्ण अशी सुरूची झाडं आहे तिकडे, ह्या बाजूला पण आहेत आणि ह्या बाजूला पूर्ण नारळाची झाड आहे. आणि हा आता आहे आपल्यासमोर भाटीये बीच. तर तुम्ही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर आला आणले इथे तरी ती पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला चार्ज करावं लागेल जे काय असतील अमाऊंट ती. आता दुपारची वेळ आहे त्यामुळे बीचवर खूप सारं ऊन आहे आणि त्यामुळे मला कळत नाही की क्लिअरिटी कशी येते ती. तर जर क्लिअरिटीमध्ये काहीतरी गडबड असेल तर तुम्ही यावेळेला ॲडजस्ट करून घ्या. आणि तुम्ही बघू शकता की हा पूर्ण असा भाटीये बीच आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, मी तुम्हाला दाखवीन तिथे, ती तिथे आहे मांडवी बीच आणि गेटवे ऑफ रत्नागिरी. आणि तिथेच समोर लाईट हाऊस पण आहे आणि आपल्या तिथं रत्नदुर्ग किल्ला पण दिसतो. तर हा असा रत्नागिरीतला एक खूप सुंदर असा बीच आहे आणि खूप स्वच्छ असा बीच आहे भाटीये बीच. तुम्ही ट्रीप काढत असाल तुमच्या मित्रांबरोबर किंवा फॅमिलीबरोबर भाटीये बीचला या, वेगळा एन्जॉय करता येईल आणि समुद्रावर येणं हे खूप बेस्ट फिलिंग आहे की तुम्ही समुद्रावर सारे रिफ्रेशमेंट वगैरे वाटतं. आणि मला पर्सनली तरी समुद्रावर फिरायला खूप सारं आवडतं. तर एक नंबर. ती फिलिंग आहे ना एक नंबर आहे खरोखर. तर कमीत कमी मी 2 वर्षानंतर भाटीये बीचवर आलो आहे आणि मी आधी इथे कॉलेजला असताना मी माझ्या मित्रांसोबत इथे यायचो, तर त्या मित्रांना खूप सारं मिस करतो आहे. पण आत्ता रत्नागिरीमध्ये कोणी नाही आहे त्यामधलं, तर मी त्यांच्यासोबत इथे येऊ शकलो नाही. पण त्यांच्याबरोबरच्या ज्या आठवणी आहेत ना त्या सगळ्या इथे येऊन ताज्या झालेल्या आहेत आणि हे सगळं अनुभव करणं खूप भारी आहे. हा समुद्रकिनारा खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता इकडे एकदम तिकडपर्यंत दिसतो तुम्हाला. आणि इकडे तर इकडे एक मंदिर आहे, जायचा प्रयत्न करीन तिकडे. तर तिकडे खूप अजून आहे समुद्रकिनारा, हा तर हा खूप मोठा समुद्रकिनारा आहे आणि मी माझ्या चप्पल तिथे काढलेल्या आहेत. तर मी कॉलेज असताना ह्या बीचवर खूप सारा यायचो, कारण का इथून कॉलेज अवघ्या 2 ते 3 मिनिटांवरच आहे आणि कॉलेजमधून बंक मारून कधी कधी यायचो, किंवा कॉलेज सुटल्यानंतर यायचो, क्लासेस सुटल्यानंतर यायचो, किंवा मित्रांबरोबर फोटोशूटला वगैरे यायचो. तर खूप वेळेला मी भाटेला यायचो आणि कॉलेज लाईफमधला हा एक महत्त्वाचा स्पॉट होता आमच्यासाठी मेमरीज क्रिएट करायचा आणि त्या सगळ्या मेमरीज मला इथे येऊन सगळ्या अशा आठवतात, त्यामुळे ते खूप मस्त फिलिंग वाटतं आहे मला. आणि तुम्ही बघू शकता की हा खूप क्लीन असाच आहे आणि बीचवरचा कंटाळा असेल तुम्ही तिथे मागे सुरू ते शांतपणे बसू शकता सावलीमध्ये. आणि तिथे पण अफलातून मजा येते तिथे बसून हे सगळं बीचचा नजारा वगैरे घ्यायचा. तर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर भाटीयेमध्येच खूप सारे रिसॉर्ट पण आहेत, तर तुम्ही ते तिकडे जाऊन चेकआउट चेक इन करू शकता त्यांच्या वेबसाईटला जाऊन. तर तुम्हाला सुट्टी घालवायची असेल तर भाटीये बीच हा एक नंबर तुमच्यासाठी चॉईस आहे. खूप मजा आली मला इथून चालून समुद्राच्या किनाऱ्यापासून चालत. तर झरी झरीविनायक मंदिर आहे तर ते या बाजूला खूप चालायला लागतं आणि आत्ता
ऊन पण खूप जास्त पडलं आहे, त्यामुळे मी काय तिकडे जात नाही आहे आत्ता। तर नेक्स्ट टाईम मी कधी पण येईन इथे भाटे बीचला, तर तेव्हा तुम्हाला झरीविनायक मंदिर पण दाखवीन। आणि आता मी जात आहे सुरूच्या वनात, कारण का तिकडे खूप सावली आहे, तर तुम्हाला ते पण दाखवतो मी सुरूचं वन कसं आहे ते। आणि तुम्हाला कसा वाटला हा समुद्र हे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल। आणि मला अजून तुम्ही जर इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर लवकर, ही जी लिंक आहे तर तिथे जाऊन मला इंस्टाग्रामला फॉलो करा, डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलेली आहे तर तिथे पण जाऊन मला फॉलो करा। आणि जर तुम्ही माझे प्रिवियस व्हिडिओज जर बघितलं नसेल यूट्यूबवरचे तर ते पण मला ते पण व्हिडिओज बघा, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। तर आत्तापर्यंत जेवढ्या प्लेलिस्ट झाल्या असतील तर त्या पण सगळ्या बघून काढा आणि माझ्या चॅनल सपोर्ट करा सबस्क्राईब करून। तर आता तुम्हाला इथे गर्दी दिसत नसेल पण संध्याकाळी 4:00 नंतर इथं खूप सारी गर्दी असते। मला इथे आता सगळे ओपन दिसतं तर इथे खूप सारी गर्दी होते 4:00 नंतर, कारण का ऊन त्या 4:00 नंतर एवढं जास्त पडत नाही, पण आत्ता खूप जास्त ऊन पडलेलं आहे आणि माझ्या सगळीकडनं घामाच्या दार वगैरे सुटलेले आहे। संध्याकाळी 4:00 नंतर इथे लहान मुलांसाठी पण खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्या ट्रॅम्पोलिन वगैरे खूप साऱ्या लागतं इथे, ते पाळणे वगैरे असतात 4:00 नंतर। तर 4:00 नंतर इथे यायला खूप भारी वाटतं, बेच वगैरे इथे खूप सारे स्टॉल्स आहेत, तुम्ही इथे पण जाऊन तुमची पोटपूजा वगैरे करू शकता। होता रत्नागिरीमधील भाट्य बीच। तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर मला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर 500 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे, तर हा ब्लॉग जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सपर्यंत शेअर करा, पण मला लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर हवेत। सो बाय बाय।